नमस्कार शेतकरी बांधवांनो, आत्ताच्या या नोव्हेंबर महिन्यामध्ये केळी पिकाला जी अतिशय महत्त्वाची फवारणी असणार आहे, थोडीशी वाढ जास्त वाटते, निश्चित कर्करोगाचा प्रादुर्भाव राहील, थंडी दिसते. तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या ज्या स्प्रेमध्ये या ठिकाणी टिल्ट कोमांडियल, टिल्ट 1 ml, कोमांडियल 3 ml, त्याचबरोबर 0.34 ते 3 ते 4 ग्राम प्रति लिटर, त्याचबरोबर मायक्रोटन हा स्प्रे आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. कारण या ठिकाणी येणारा कर्करोगाचा प्रादुर्भाव राहील, या ठिकाणी साईज चांगली दिली पाहिजे, आणि कीटकनाशक म्हणून या ठिकाणी प्रोफेनो सायपर या ठिकाणी आपल्याला मारून घ्यायचे आहे, कारण रिझल्ट चांगले मिळणार आहे. प्रोफेनो सायपर, टिल्ट कोमांडियल, त्याचबरोबर मायक्रोटन आणि एखादं ट्रेस एलिमेंटसाठी बायोविटा असेल किंवा मेगाफॉल आहे, तो आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मारून घ्या, आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. रिझल्ट चांगलेच आहेत, फक्त स्प्रेडर सिलिकॉनयुक्त स्प्रेडर असेल ते वापरा, की जेणेकरून आपले रिझल्ट खूप चांगल्या आणि सुंदर पद्धतीने मिळतील. तर अशा पद्धतीने हे फवारणीचं अप्लिकेशन करून घ्या, याचे रिझल्ट आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.